गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, आपला विषय आहे स्कॉलरशिप. आणि स्कॉलरशिप मध्ये आपण घातांकाच्या नियमावर आधारित काही उदाहरणांचा सराव करणार आहोत. तर पहिले उदाहरण असेल विद्यार्थी मित्रांनो, बघा, 5 शून्यवा घात अधिक 6 शून्यवा घात अधिक 3 शून्यवा घात भागिले 5 शून्यवा घात गुणिले 6 शून्यवा घात गुणिले 3 शून्यवा घात बरोबर के. तर के बरोबर किती? आता के ची किंमत आपल्याला काढायची आहे. के बरोबर किती? ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आपण मागे पाहिलेलं आहे की कोणत्याही संख्येचा जर घात 0 असेल तर उत्तर येणारी संख्या काय असते? 1 असते. मग आपण लिहू आता 5 घात म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? 1. मग 1 ला 1. 6 घात म्हणजे काय? लक्षात असू द्या, कोणत्याही संख्येचा जर 0 घात असेल तर उत्तर काय असतं? 1 असतं. हे आपण पाहिलेले आहे, मग त्यामुळे 1 आलेलं आहे. 6 घात म्हणजे काय? 1. त्यानंतर 3 घात 1. हे अधिकच चिन्ह जशास तसं आपण इथं घेतलेले आहे. छेदामध्ये छेद, ठीक. 5 घात म्हणजे 1. त्यानंतर काय? कशाचं चिन्ह आहे? गुणाकाराचं. गुणाकाराला गुणाकार. 6 घात 1 गुणाकाराचं चिन्ह जशास तसं 3 घात म्हणजे 1. ठीक आहे, बरोबर. आता आपण काय केलेलं आहे, छेद आणि अंश वेगवेगळे आहेत. आता अंशामध्ये काय दिलेली? बेरीज दिलेली. 1 + 1 + 1 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 3. आणि खाली 1 × 1 = 1 × 1 = 1 म्हणजे 1 × 1 = 1 × 1 = 1 म्हणजे एका संख्येने, 1 ने जर 1 लाच गुणलं तर उत्तर काय येतं? 1 येतं. ठीक आहे, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते 5 × 0 = 6 × 0 = 3 × 0 = 5 × 0 = 6 × 0 = 3 × 0 = बरोबर के. तर के बरोबर किती? तर के बरोबर आपलं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 3/1. अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा नियम बघा किंवा पुढचं उदाहरण, 2² × 2³. आता आपल्याला माहिती, जर दोन संख्येचा पाया समान आहे, दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर आपण घातांकाची काय करतो? बेरीज करत असतो. आता आपण हे सोडून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2, आता इथे काय केलेले आपल्याला? पाया समान आहे. पाया समान आहे म्हणून आपण काय केले? एकदा मांडणी करून घेऊ. 2 × 2³ पाया समान आहे म्हणून आपण 2 ला 2 घेतलं. त्यानंतर 2 + 3 आपण काय करतो? पाया समान असताना घातांकाची बेरीज करत असतो. आता याची बेरीज केली बघा, मग या घातांकाची आपण बेरीज केली बरोबर काय येणार? 2² म्हणजे 2 किती वेळेस आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा 2 किती वेळेस असेल? 2 किती वेळेस असेल आपलं? हे 5 वेळेस. मग 2 × 2 × 2 × 2 1, 2, 3, 4 × 2 म्हणजे 2² आहे. म्हणजे 2 किती वेळेस आलं? 5 वेळेस आलं. मग याला आपण गुणाकारामध्ये घातांक संख्या आपल्याला काढायची आहे. 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16, 16 × 2 = 32 म्हणजे 2² बरोबर किती? 32 आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या उदाहरणाचं 2² × 2³ बरोबर किती? तर ते असेल 32 उत्तर असेल. किंवा त्याला तुम्हाला 2² असं जर उत्तर असेल तर दोन्हीपैकी कुठले तुम्ही घेऊ शकता, 2² किंवा 32. हे दोन्ही उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, 3 × 4 कंसाचा वर्ग किंवा कंसाचा 2² बरोबर किती? आता आपल्याला हे काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या पद्धतीचा एक नियम अभ्यासलेला आहे की जर कंसाचा घात असेल तर पहिल्या संख्येचा सुद्धा घात असेल आणि तो दुसऱ्या संख्येचा सुद्धा घात असेल. म्हणून आपण याची मांडणी करून घेऊ, 3² × 4² आता हे आपल्याला सोडवता येईल विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला बघा, 3² किती होतो? 3 × 3 = 9. आता याची सुरुवातीला आपण अशी मांडणी करून घेऊ, 4² बघा, 4 × 4 याची आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करता येते. 3² आणि 4² याची आपण अशी मांडणी केली. नंतर याची 3 × 9 × 4 = 16. आता 16 × 9 आपल्याला
करायचं आहे बघा. 9 सकी 54, 54 शी 4, 8 आले 5, 9 एक 9, 9 आणि 5 14, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 144. म्हणजे 3 × 4 कंसाचा वर्ग असेल किंवा 3 × 4 कंसाचा घात 2 असेल तर त्याला आपण काय करू शकतो, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल 144. त्यानंतरच पुढचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, कंसामध्ये 4/2 कंसाचा दुसरा घात बरोबर किती, आता हे सोडवायचं आहे. बघा या पद्धतीचा आपण एक नियम अभ्यासला होता की जर भागाकारामध्ये असेल, आता हे गुणाकारात होतं, आता हे भागाकारामध्ये, तर अंशाचा सुद्धा तोच घात असेल आणि छेदाचा सुद्धा तोच घात असेल. बघा 4/2 कारण इथे घात किती आहे 2, म्हणून याचा सुद्धा अंशाचा सुद्धा तोच घात आणि छेदाचा सुद्धा तोच घात घेतलेला आहे. आता हे आपण समीकरण सोडवून घेऊ. 4/2 म्हणजे 4 × 4 असेल आणि 2/2 म्हणजे 2 × 2 असेल. आता हे समीकरण आपण पुढे सोडून घेऊ. 4 × 4 आणि आपण याला 2 × 2, आता याची काटाकाटी करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. बघा बेदोनी 4, 2 उरले, हे 2 घडले, हे 2 घडले, म्हणजे किती उत्तर आलं आपल्याला 4/1 आपण लिहू शकतो किंवा नुसतं 4 सुद्धा लिहू शकतो. काय इथे नसेल, आपण याला 4 लिहिलं तरी याच्या छेदामध्ये 1 असतो, तो लिहिला किंवा न लिहिला तरी चालतो. अशा पद्धतीने आपण घातांकाच्या नियमाच्या साह्याने विविध उदाहरणांचा अभ्यास करू शकतो. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहू. थँक्यू.